औंढा तालुक्यामध्ये शहरामध्ये 10 महिला निराधार पगारीपासून वंचित. गौरी बी हिला मुलगा नाही, मुलगी नाही, तिच्यावर उपासमारीची वेळ आहे. काय अडचण? काय अडचण? मला ते पगार करायची ना, मुलगा नाही म्हणून. एकच मुलगा होता, वारला ना बाई. किती वर्ष झाले? झाले ना बाई, 2-1 वर्ष होऊन गेले. तर नंतर मग किती लोकांकडे गेली बाई मी. तुम्ही तहसीलदाराला जाऊन भेटल्या का? नाही ना बाई, माझी ओळख गिळख नाही न. ओळख असती तर गेली असती. काहीतरी मला आधार झाला पाहिजे, मला काम होत नाही बाई. आता कामाची वय नाही राहिली ना. आता औंढा नागनाथ 10 महिला निराधार असून महिलांना कुठली शासनाची आतापर्यंत योजना मिळाली नाही. त्या कार्यकर्त्याकडे सरपंचाकडे जात राहतात, तरी पण त्यांना अद्यापही मानधन मिळालं नाही. कार्यकर्त्याने फाईल केली का तुम्ही? हो फाईल केली मी, 2-4 फाईल केली. आता लय कार्यकर्त्याला सांगितले, तर आमच्या ते जकीबाईला सांगितलं, सरपंचाला सांगितलं. सरपंचाला म्हणलं बाबा माझी पगार करा. सरपंच म्हणले हो करतो बाई, दिली तुमची फाईल, लिहून दिलं तुमचं. पण काहीच होईना बाई, कुणीच करीन झालंय. मला मदत पाहिजे थोडी तरी सरकाराकडून काहीतरी. गोरी बी ही माझ्या शेजारी राहत असून गोरी बीला शासनाचा लाभ मिळावा म्हणून तेथील तहसीलदाराचा नंबर आहे. या नंबरवर कॉल करून गोरी बी व आम्हाला सहकार्य करावं. मी महाराष्ट्र राज्यातून हिंगोली जिल्ह्यातून राधिका, इंडिया अनहर्टसाठी.